जिल्हा परिषद पुणे आयोजित ऑनलाइन शिक्षण वर्गामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। बालमित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता दुसरी विषय गणित, संख्यावाचक म्हणजेच मूल्यवाचक आणि क्रमवाचक शब्द। चला तर पाहूयात मग। मुलांनो, तुमच्या गणिताच्या पुस्तकात पान नंबर 43 वर हे गाणं दिलेलं आहे। हे गाणं आपण आज गाणार आहोत आणि शिकणार पण आहोत। त्याचप्रमाणे तुमच्या पुस्तकातील पान क्रमांक 44 वर चित्रावर आधारित हे प्रश्न आणि 45 वरचे प्रश्न आपण सविस्तर समजून घेणार आहोत। आता मी वनभोजन हे गाणं म्हणणार आहे। नीट ऐका आणि माझ्या माग म्हणा। एकदा झाले सात जणांचे वनभोजन मजेदार, प्रत्येकाने आणायचा होता पदार्थ चवदार। उड्या मारत आला शुभ्र ससा पहिला, घाईत त्याचा खाऊचा डबा घरीच राहिला। दुसरे आले सोनेरी हरिण धावत पळत, त्याने आणले पिशवीत कोवळे कोवळे गवत। तिसरे आले माकड उड्या मारत झाडांवरून, रसदार फळांची आणली टोपली भरून। चौथी आली गाय चालताना शेपटी हलवून, गाजराचा हलवा आणला तिने करून। हत्ती आला पाचवा सोंडेवर तोलत मोळी, खुश झाली ऊस पाहून मित्र मंडळी सगळी। सहावी आली चिमणी तिने आणले कणीस दाणे, सातवा आला मोर त्याने आणले चणे। सहा जणांनी आणला खाऊ सगळ्यांनी घेतला वाटून, मेजवानी केली चांगली पोटे गेली भरून, पोटे गेली भरून, पोटे गेली भरून। मुलांनो, यामध्ये काही शब्द आलेले आहेत, कोणते ते पहा। येथे सहा सात हे शब्द संख्यांचे आहेत, सात प्राणी मोजलेले आहेत, कसे ते पहा आता। हा सात प्राण्यांचं वनभोजन मजेदार झाले। 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 हे सात प्राणी या कवितेमध्ये आहेत। आणि यातल्या सहा जणांनी काय आणलेलं होतं, खाऊचे पदार्थ आणले होते, बरोबर की नाही। 1, 2, 3, 4, 5 आणि 6 या सहा जणांनी खाऊ आणलेला होता। प्राणी मोजण्यासाठी आणि खाऊ आणलेले प्राणी मोजण्यासाठी सहा आणि सात हे शब्द वापरलेले आहेत। मोजण्यासाठी आपण ज्या संख्या वापरतो त्या मूल्यवाचक संख्या आहेत, हे लक्षात घ्या। आता इथं पहिला, दुसरा, चौथा असे शब्द पण आलेले आहेत। हे शब्द क्रम सांगतात, कसं ते पाहता। हा पहिलं कोण आलं, पहिला ससा, दुसरे हरिण, तिसरे माकड, चौथी गाय, पाचवा हत्ती, सहावी चिमणी आणि सातवा मोर। ओळीतील क्रम सांगण्यासाठी आपण जे शब्द वापरतो त्यांना क्रमवाचक शब्द म्हणतात। म्हणजेच पहिला, दुसरे, तिसरे, चौथी, पाचवा, सहावी आणि सातवा हे क्रमवाचक शब्द आहेत। तुम्ही पण वर्गात वापरताना, अभ्यास करताना पहिला नंबर, दुसरा नंबर, तिसरा नंबर, अगदी तसंच हे क्रमवाचक शब्द आहेत। आता मुलांनो, हे चित्र पहा आणि चित्रावर आधारित प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्यायची आहेत। वरील चित्रात पळण्याच्या शर्यतीत एकूण मुले किती, चला मोजू आता या शर्यतीमध्ये किती मुलं आहेत ती पहा आता। 1, 2, 3, 4,
आणि 5. एकूण मुले आहेत 5. इथे संख्यांचा वापर आपण मोजण्यासाठी केला, म्हणून 5 ही मूल्यवाचक संख्या आहे. पळण्याच्या शर्यतीत सौरभचा क्रमांक कितवा? आता आपण सगळ्यांचाच क्रमांक पाहू. पहिला निखिल, दुसरा जॉन, तिसरा सोहम, चौथा शकील आणि हा पाचवा आहे सौरभ. सौरभचा क्रमांक कितवा आहे? 5. इथं ओळीतील क्रम दाखवण्यासाठी 5 हा शब्द वापरलेला आहे. सौरभ 5 आहे, म्हणून 5 हा शब्द कसा आहे? क्रमवाचक. 5 हा शब्द क्रमवाचक शब्द आहे. पहिला कोण आहे? पहा बरं मुलांनो, कोण आहे पहिला? निखिल. चौथ्या क्रमांकावर कोण आहे? कोण आहे चौथ्या क्रमांकावर? हा शकील. ही आगगाडी पहा, आहे की नाही मस्त, गमतीशीर, सगळे प्राणी बसलेले आहेत मजेत. आता ही आगगाडी पाहायची आणि यावर आधारित प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्यायची. मोर कितव्या डब्यात आहे? आता आपण इंजिन पासून सगळ्या डब्याला ओळीने क्रम देऊयात. पहिला डबा, हा दुसरा डबा, तिसरा, चौथा, 5, 6 आणि 7. आता मोर कितव्या डब्यात आहे? पहा बरं, 3. अगदी बरोबर, मोर कितव्या डब्यात आहे? 3. ससा कितव्या डब्यात आहे? कुठे ससा? हा इथे, दुसरा डबा. कितव्या डब्यात आहे ससा? मग 2. सिंहाच्या डब्याचा क्रमांक कितवा? कुठे आहे सिंह? हा इथे, चौथ्या डब्यात. मग सिंहाच्या डब्याचा क्रमांक कितवा? 4. उंटाच्या डब्याच्या नंतरचा डबा कितवा? उंटाचा डबा कुठे आहे? हा 5. आणि त्याच्या नंतरचा डबा आहे हत्तीचा, 6. उंटाच्या डब्याच्या नंतरचा डबा 6. हत्तीच्या डब्याच्या आधीचा डबा कितवा? हत्तीचा डबा कोठा आहे? हा पहा, 6 डबा. आणि त्याच्या आधीचा हा उंटाचा डबा कितवा आहे? 5. हत्तीच्या डब्याच्या आधीचा डबा 5. पहिल्या डब्यात कोण आहे? पहा बरं, कोण आहे? उंदीर मामा, बरोबर की नाही? पहिल्या डब्यात उंदीर आहे. 7 डब्यात कोण आहे? कुठे 7 डबा? हा पहा, हा सगळ्यात शेवटचा 7 डबा. कोण दिसतंय? मनीमाऊ, मांजर. मुलांनो, आता ही मुलगी पहा, सानिया. सानिया बागेतील फुलझाडांना पाणी घालत आहे. गुलाब, सदाफुली, झेंडू, मोगरा आणि सूर्यफूल ओळीनंही फुलझाडं आहेत. ह्या फुलझाडांना नीट पहा आणि खालच्या प्रश्नांची उत्तरं द्या. वरील चित्र पाहून रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. सानियापासून पहिल्या क्रमांकावर टिंबटिंब रोप आहे. पहा बरं, सानियापासून पहिल्या क्रमांकावर कोणतं रोप आहे? हे पहिलं रोप कशाचं आहे? गुलाबाचं. रिकाम्या जागी येणार गुलाबाचे. सानियापासून पहिल्या क्रमांकावर गुलाबाचे रोप आहे. मोगऱ्याचे रोप सानियापासून टिंबटिंब क्रमांकावर आहे. कुठं आहे मोगरा? आपण सगळ्याच रोपांना क्रमांक देऊयात बरं का. हे पहिलं रोप, हे दुसरे रोप, हे तिसरे रोप आणि हे चौथे रोप मोगऱ्याचे. मोगऱ्याचे रोप सानियापासून 4 क्रमांकावर आहे. एकूण रोपे किती आहेत? 1, 2, 3, 4 आणि 5. एकूण रोपं किती आहेत? 5. इथं संख्यांचा वापर मोजण्यासाठी केलेला आहे, म्हणून 5 ही संख्या मूल्यवाचक आहे. पुस्तकातील पान 33 पहा आणि सांगा, वर्षाच्या सुरुवातीपासून 5 इंग्रजी महिना कोणता?
मुलांनो 33 पानावर इंग्रजी महिने दिलेले आहेत. आता आपल्याला पाचवा इंग्रजी महिना कोणता ते सांगायचं आहे. या ठिकाणी महिन्यांचे क्रमांक दिलेले आहेत 1 ते 12. आता ह्याच्यामध्ये पाचवा महिना बघा बरं कुठे दिसतोय. दिसला पाचवा महिना कोणता आहे बरं? मे. वर्षाच्या सुरुवातीपासून पाचवा इंग्रजी महिना मे आहे. पुस्तकातील पान 34 पहा आणि सांगा भारतीय वर्षाच्या सुरुवातीपासून आठवा महिना कोणता. पान 34 वर भारतीय महिने दिलेले आहेत म्हणजेच मराठी महिने. आपल्याला आठवा महिना सांगायचा आहे. या ठिकाणी महिन्यांचे क्रमांक दिलेले आहेत 1 ते 12. चला आपण पाहू. आता पहिल्यापासून पहिला चैत्र, दुसरा वैशाख, तिसरा ज्येष्ठ, चौथा आषाढ, पाचवा श्रावण, सहावा भाद्र, सातवा आश्विन आणि आठवा कार्तिक. भारतीय वर्षाच्या सुरुवातीपासून आठवा महिना कोणता? कार्तिक. आता हे चित्र पहा आणि प्रश्नांची उत्तरं द्या. मूल्यवाचक संख्या लिहा. आता इथं संख्यांचा वापर मोजण्यासाठी करायचा आहे. काय मोजायचं आहे? जांभळ्या रंगाचे मासे किती आहेत? कुठे आहेत बरं जांभळे मासे? हा इथे. अजून कुठे? नाहीये, एकच मासा दिसतोय. मग जांभळे मासे किती आहेत? 1. लाल रंगाचे मासे किती आहेत? चला मोजू. 1, 2, 3 आणि 4. लाल रंगाचे मासे किती? 4. पिवळ्या रंगाचे मासे किती आहेत? 1, 2 आणि 3. किती आहेत पिवळ्या रंगाचे मासे? 3. लक्षात ठेवा मुलांनो, मोजण्यासाठी आपण ज्या संख्या वापरतो त्या मूल्यवाचक संख्या आहेत. मोजण्यासाठी आपण 1, 2, 3, 4, 5 आणि पुढच्या अनेक संख्या वापरतो. ह्या सगळ्या मूल्यवाचक संख्या आहेत. आणि ओळीतील क्रम सांगण्यासाठी आपण जे शब्द वापरतो त्यांना क्रमवाचक शब्द म्हणतात. कोणते शब्द वापरतो आपण क्रम सांगण्यासाठी? पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा आणि याप्रमाणे पुढे. आपण हे शब्द क्रम सांगण्यासाठी वापरतो. हे क्रमवाचक शब्द आहेत. हे तुम्ही नीट लक्षात ठेवा. पाठ पाहिल्याबद्दल धन्यवाद.